शिवसेनेला केंद्रात एकच खातं जरी दिलं असलं तरी दिलेल्या कामात आपला ठसा कसा उमटवता येईल हे महत्वाचं असल्याचं दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय. केसरकर शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता बोलत होते. शिवसेनेला केंद्रात एकच मंत्रीपद दिल्याने शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र जे खातं दिलं आहे त्यात चांगलं काम करून आपला ठसा उमटवणे महत्वाचं असून मंत्रिमंडळ विस्तारात आणखी एक मंत्रीपद शिवसेनेला मिळेल असा विश्वास शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय. केसरकर साई दर्शनाला शिर्डीत आले होते. त्यांनी पहाटेची काकड आरती आणि दुपारच्या मध्यान्ह आरतीलाही हजेरी लावली आहे. उद्धव साहेब कधीही कुठल्या सत्तेसाठी कधी कोणाबरोबर गेले नाही आणि त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की आमची युती ही समान विचारसरणीवर आधारित आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नॅचरल मित्रपक्ष आहोत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पक्ष तसं असेल तर त्यांनी मग उपमुख्यमंत्रीपद घेतलं असतं महाराष्ट्राचं जे सहजासहजी त्यांना मिळू शकलं असतं. हा भाग नाही आहे. कुठलंही खातं लहान किंवा मोठं नसतं. त्या खात्यात तुम्ही कसं काम करता त्याच्यावर कसा ठसा उमटवता याच्यावर त्या खात्याचं यश आणि त्याच्यापासून तुम्ही न्याय लोकांना देऊ शकता. ज्या स्पिरिटने त्यांनी याच्यात काम करायला सुरुवात केलेली आहे माझी खात्री आहे की अनेक उद्योग महाराष्ट्राकडे येतील आणि महाराष्ट्र हीच मुळात उद्योगनगरी आहे आणि त्याच्यामुळे हे खातं महाराष्ट्राच्या दृष्टीने मला असं वाटत नाही की कमी दर्जाचं आहे. परंतु पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याला माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्राला स्वतःच्या भाषणामध्ये सुद्धा मोदीजींनी सांगितलेलं होतं की बाळासाहेबांच्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं की त्यांना आणि उद्धवसाहेबांचा आपला धाकटा भाऊ म्हणून त्यांनी उल्लेख केलेला होता. हे जे संबंध आहे हे शेवटी घरगुती संबंध आहेत. ते एक दृढ असे कौटुंबिक नातं आहे ते आणि मला असं वाटतं की ते राजकारणाच्या पलीकडचं नातं आहे. ते अधिक दृढ होऊन महाराष्ट्राचा विकास करत असताना केंद्राची योग्य ती मदत मिळावी हा खऱ्या अर्थाने उद्धवसाहेबांचा हेतू असतो. राज्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे असून जिल्हा मोठा असल्याने कायदा सुव्यवस्था ठेवण्यात प्रशासन कमी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. मुख्यमंत्र्यांशी याबाबत लवकरच चर्चा करून जिल्हा विभाजनाचा प्रश्न सोडवणार असल्याचंही केसरकर यांनी स्पष्ट केलंय. ही वस्तुस्थिती आहे की हा जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रशासकीय दृष्ट्या दोन जिल्हे असणं इथं योग्य आहे आणि ही मागणी सुद्धा योग्य आहे. अगदी पोलीस दलाच्या संदर्भात सांगायचं झालं इथं क्राईम रेट खूप मोठा आहे आणि त्या कम्पॅरिटिव्हली आमची इथली पोलिसांची संख्यासुद्धा मर्यादित आहे. ह्याच्यावरसुद्धा आम्ही आता विचार करतो आहे आणि जोपर्यंत आम्ही पुरेशा प्रमाणामध्ये ही संख्या देणार नाही तोपर्यंत ह्या क्राईमवर कंट्रोल येणंसुद्धा कठीण असतं आणि त्याच्यामुळे त्याचीसुद्धा चर्चा आजच्या बैठकीत झालेली आहे. मी निश्चितपणे इथून गेल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करेन. महाराष्ट्र राज्यात यावेळी चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना साई चरणी त्यांनी केली आहे. शिर्डी शहर लवकरच झिरो क्राईम सिटी करण्यावर भर देणार असल्याचंही दीपक केसरकर यांनी म्हटलंय. आता आमचं बजेटसुद्धा व्हायचं आहे आणि या बजेटच्या निमित्ताने अनेक नवीन संकल्पना या महाराष्ट्रासमोर मांडण्याची संधी मिळावी आणि त्याच्यामध्ये एक संकल्पना ही खरं तर राज्याला मुख्यमंत्री महोदयांनी तत्वतः मान्यता दिली आहे. परंतु जर त्याचं तोपर्यंत हे झालं तर शिर्डी हे झिरो क्राईम सिटी कशी करता येईल याच्यावर मी आत्ताच SP इथले नगरचे SP त्यानंतर CEO शिर्डी संस्थांची आणि इतर अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आणि ही चर्चा झाल्यानंतर हा प्रस्ताव हा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाईल त्यांच्या मान्यतेसाठी आणि माझी खात्री आहे की भारतभरामध्ये लोक शिर्डीला येत असतात आणि एक महाराष्ट्राबद्दलचं चांगलं मत घेऊन महाराष्ट्राच्याबद्दल चांगली भावना आणि प्रेमाची भावना घेऊन सर्वांनी भारताच्या वेगवेगळ्या भागात जावं अशा रीतीचं एक नेटवर्क ऑलरेडी इथं चांगलं आहे. परंतु ते अधिक कसं इम्प्रूव्ह करता येईल भक्तांना अधिक चांगली सेवा कशी देता येईल या संदर्भातली बरीचशी चर्चा झालेली आहे आणि या अनुषंगाने ज्याला प्रस्ताव तयार होईल त्याच्यावर निश्चितपणे आमचं सरकार विचार करेल आणि माझी खात्री आहे की एका अर्थाने शिर्डी हे धार्मिक पर्यटन स्थळांमध्ये बघितलं तर भारतातल्या दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याच्यामुळे इथं टुरिझम पोलीस करता येईल का क्राईमचा रेट कसा कमी करता येईल. अनेक क्राईम्स असे असतात की ज्याच्यामध्ये त्याच्या कंप्लेंट केल्या जात नाही कारण छोट्या छोट्या पाकिटमारी असेल हे असेल तर लांबून आलेले भाविक असतात. परंतु तो त्रास त्यांना होता का माने किंवा येणाऱ्या वाहनांना त्रास होता का माने चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजेत आणि स्थानिक इकॉनॉमी आहे ती कुठल्याही तऱ्हेने अफेक्ट न करता शिर्डीकरची अधिक स्वच्छ अधिक सुंदर आणि आरोग्यदायी बनवत असताना कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने
ते सर्वोत्कृष्ट स्थळ असावं अशी संकल्पना राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि जर ही सगळी संकल्पना ज्याला मुख्यमंत्री महोदयांच्या समोर जाईल आणि आमच्या अर्थमंत्री महोदयांकडे जाईल त्यावेळेला याला मूर्त स्वरूप येऊ शकेल असं मला वाटतं. माय न्यूज ब्युरो शिर्डी.